चे योद्धा आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे आणि उद्या पाचवा दिवस आहे. आज संध्याकाळपर्यंत दादांनी पाण्याचा कणही घेतलेला नाही. दादांची प्रकृती खालावलेली याची अखंड मराठा समाजाला काळजी वाटते. या काळजीपोटी आणि सरकारनं यांच्या दादांच्या उपोषणाची दखल घ्यावी आणि ज्या मागण्या दिल्यात त्या मागण्या मंजूर कराव्यात, मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून दादांचं उपोषणाची दखल घ्यावी म्हणून उद्या बीड जिल्हा अखंड मराठा समाजाच्या वतीने बंदचं आवाहन केलेलं आहे. हा बंद शांततेत असेल, शांततेच्या मार्गाने बंद पुकारून आम्ही सगळेजण दादाला पाठिंबा द्यायला अखंड मराठा समाजाने अंतर्वलीत यायचं आहे. तसेच या बंदच्या दरम्यान कुणीही हिंसक कृत्य किंवा गैरकृत्य करणार नाही आणि जो कुणी तसं करेल त्याला तिथंच मराठा सेवकांनी तात्काळ सतर्क राहून त्याला मज्जाव करायचा आहे. आणि पोलीस प्रशासनानं सुद्धा असं कुणी जर करत असतील तर ते आमचे मराठा नाहीत आणि ते जाणून बुजून या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी या आंदोलनात घुसून हिंसक वळण लावतात असं समजून कठोरात कठोर कारवाई प्रशासनानं सुद्धा केली पाहिजे आणि सरकारनं सुद्धा या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची लवकरात लवकर दखल घेतली पाहिजे. मनोजदादा आज जीवनमरणाच्या यातना भोगतायत, अत्यंत त्रास त्यांना होतोय, त्यामुळे तत्काळ सरकारनं दखल घ्यावी यासाठी या बंदचं बीड जिल्ह्याच्या वतीने आयोजन केलेलं आहे. याचबरोबर महाराष्ट्रातल्या ज्याला कुणाला पाठिंबा द्यायचा आहे त्याने अंतर्वळीत आलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये बंद असेल शांततेतला, उपोषण असेल, धरणे असतील किंवा अन्य मार्गाने मनोजदादाला पाठिंबा देण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलनं करावीत. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.